नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. बहुजन समाज पक्षाच्या वतीने ओबीसी संमेलन संपन्न. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आज शंकरनगर चौक नागपूर साई सभागृहात बहुजन समाज पक्षाचे ओबीसी संमेलन पूर्व विदर्भ नागपूर विभागाच्या वतीने संपन्न झाले. संपूर्ण भारतात बसपाची घोडदौड पुढे चालत आहे, म्हणून महाराष्ट्रही मागे नाही असे आज बसपा महाराष्ट्र कमिटीनेही ओबीसी संमेलन घेऊन दाखवून दिले. यावेळी मंचावर बसपा राष्ट्रीय महासचिव खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ, बसपा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, बसपा प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, बसपा प्रदेश प्रभारी संदीप ताजने, कृष्णा बेले, चेतन पवार, तसेच बसपा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी, प्रमुख कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ साहेब, आमचे दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रमोद जी रैना साहेब, त्याचबरोबर पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुरेश जी साखरे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय कृष्णाजी बेले साहेब, प्रदेश प्रभारी बहुजन समाज पार्टी माननीय चेतनजी पवार साहेब, प्रदेश उपाध्यक्ष बहुजन समाज पार्टी, सर्वच मंचावर बसलेले मान्यवर आणि या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांना ऐकण्यासाठी जमलेल्या माझ्या आया बहिणींनो आणि बांधवांनो, अगोदर जास्त वेळ झालेला आहे, मी आपला काही फार जास्त वेळ घेणार नाही. बांधवांनो, आज संपूर्ण राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठे षडयंत्र निर्माण केले जात. या षडयंत्राचे कर्ते करविते धनी कोण आहेत हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुद्धिजीवी ओबीसी बांधवाला माहित आहे, परंतु तो त्यावरती भाष्य करायला टाळतोय. अनेक कारण असतील, सामाजिक कारण आहेत, राजकीय कारण आहेत, राहणा प्रश्न वैचारिक मतभेदाचा, तर फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाच्या सन्मानीच्या इतिहासाशिवाय या देशामध्ये ओबीसीचा इतिहास पूर्ण होऊ शकत. या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्यात अगोदर समजून घ्याव्या लागते. परंतु सर्वार्थाने महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्या लोकांनी ओबीसीच राजकारण केलं, ओबीसींना जाणी भांडवल म्हणून वापरलं, त्या सगळ्या लोकांनी स्वतःची उंची राजकारणात वाढवण्याचं काम केलं, ओबीसी बांधवांना वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं. आज जर या ओबीसी बांधवांना खऱ्या अर्थानं देशाच्या समान समतेच्या राजसत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ताकद असलेला जर कुठला राजकीय नेता असेल, तर त्या नेत्याचे नाव परमादरणीय बहिण तुम्हाला, आणि जर कुठला पक्ष असेल तर तो बहुजन समाज पक्ष आहे. मधल्या काळामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा नेता माजी उपमुख्यमंत्री होता, जोपर्यंत जेलमध्ये गेला नाही तोपर्यंत त्याला माहीतच नाही तो ओबीसी होता का नाही. जेलमध्ये गेला आणि तो ओबीसी होऊन बाहेर आला. म्हणजे ओबीसी कधी होतो माणूस महाराष्ट्रामध्ये, जेव्हा त्याच्यावर अन्याय होते तेव्हा. अरे बाबासाहेबांनी तर तेव्हा तुम्हाला ओबीसी म्हणून घोषित केलंय, परंतु आमच्या ओबीसी बांधवांना तत्कालीन सवर्णांनी जाऊन सांगितलं, बाबासाहेब तेल्याच्या घरी गेले ओबीसी आहे, त्यांनी सांगितलं भाई तू तेली नाही तू तो शाहू. बाबासाहेब माळ्याच्या घरी गेले तू माळी आहेस, त्यांनी सांगितलं तू माळी नाही तू शैली आहे. बाबासाहेबांनी कुंभाराच्या घरी गेले भाऊ तू कुंभार आहेस, त्यांनी कुंभाराला जाऊन सांगितलं तू कुंभार नाही प्रजापती आहे. याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाच्या इतिहासाला महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये ओबीसी समाजाला दूर ठेवण्याचं जे षडयंत्र या देशात उभं करण्यात आलेलं आहे, त्या षडयंत्राला सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिले बाबासाहेबांच्या नंतर जर कोणी हणून पाडलं असेल तर ते मान्यवर साहेब कांशीराम. आणि त्या मान्यवर साहेब कांशीरामजींच्या पावलावर पाऊल ठेवत तुमच्या माझ्या नेत्या परमादरणीय बहिण कुमारी मायावतीजींनी सुद्धा ओबीसी बांधवांना आमच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालवण्याचं काम केलं, त्यांना राज्यसभेत लोकसभेत विधानसभेत मंत्रिमंडळात पाठवण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही एका मिनिस्टर
मध्ये खुश, महाराष्ट्रामध्ये एक आमदार की खुश, महाराष्ट्रामध्ये एका खासदार की मध्ये खुश, अरे या देशामध्ये ओबीसी बांधवांना 52% भागीदारी देणारा कुठला राजकीय पक्ष नाही. तुम्ही बहुजन समाज पक्षासोबत, बहन मायावतीजी सोबत या, ओबीसींना 52% भागीदारी देण्याचे काम फरमादरणीय बहन कुमारी मायावतीजी करतील. मी फार काही जास्त वेळ बोलणार नाही, परंतु जाता जाता जे ओबीसी बांधव या ठिकाणी एवढ्या ताकदीने उपस्थित झालेले आहेत, मी त्या सगळ्या ओबीसी बांधवांना विनंती करेन की तुम्हाला हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी बहुजन समाज पक्षाला गतिमान करायचा. इतकंच सांगतो आणि थांबतो. जय भीम.